बालदोस्ताना गुरुजींचा मनापासून नमस्कार। आई माझा गुरु आई कल्पतरू या सुविचार मालिकेत आज आपण भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि अनेक वर्ष संघाच्या फलंदाजीचं आधारस्तंभ कर्नल या प्रेमळ नावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळामध्ये प्रसिद्ध लॉर्ड्सवर 3 शतकं झळकावणारा एक अनोखा विक्रम करणारे क्रिकेटपटू अर्थात दिलीप वेंगसरकर। आज आपण दिलीप वेंगसरकर यांच्या आईची गोष्ट ऐकणार आहोत। तर बघूया दिलीप वेंगसरकर आपल्या आईविषयी काय सांगतात। ते म्हणतात, आम्ही कोकणातल्या राजापूरचे, माझ्या आईचं नाव प्रतिभा होतं। आम्ही दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहायचो। ज्या काळात मी क्रिकेटचा ध्यास घेतला त्या काळात क्रिकेटला फक्त गॅम्बलर होतं। आजच्या इतका पैसा तर अजिबात नव्हता। मी क्रिकेट उत्तम खेळतो हे आईला माहीत होतं। ती मला प्रोत्साहन द्यायची, त्याचवेळी शिक्षणाचं महत्त्वही माझ्या मनावर बिंबवायची। बरं, मला अजूनही आठवतं, ती मला सांगायची की दिलीप, अरे क्रिकेट कितीही मोठं असलं, आकर्षक असलं, प्रसिद्ध देणारं असलं, तरी क्रिकेटपटूच्या उमेदीचा काळ हा फक्त 8 ते 10 वर्षाचा असतो। तो काळ ओसरला की आपल्याला आयुष्यामध्ये उपयोगी पडतं ते आपलं शिक्षण आणि पदवी, हे लक्षात ठेव। क्रिकेट जरी सतत चढत्या पातळ्यांवर खेळायचा असेल तरी तुला शिक्षणाकडे लक्ष द्यावंच लागेल। नीट अभ्यास केलास, पास झालास तर शालेय पातळीवरचे क्रिकेट खेळता येईल। अभ्यास करून कॉलेजामध्ये गेलास तर महाविद्यालयीन विद्यापीठ पातळीवरचं क्रिकेट खेळता येईल आणि त्यातून पुढे रणजी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरचे क्रिकेटचे दरवाजे तुझ्यासाठी खुले होतील। म्हणजेच तुला अभ्यास करावा लागेल यासाठी। आणि खरं सांगतो, त्यानंतर क्रिकेट तिची ही शिकवण तिनं फक्त शब्दानेच दिली असं नाही बरं, तर ती आपल्या कृतीतून सुद्धा मला ती दिली। शाळा असेल, व्यायाम असेल आणि क्रिकेट खेळल्यानंतर मी थकून जायचा। मग अभ्यास करताना अनेकदा मला डुलकी लागायची, डोळे मिटायला लागत असायचे। अशा वेळी माझी आई माझे अभ्यासाचं पुस्तक घेऊन ते मोठ्यानं माझ्यासाठी वाचायची। हेतू हाच होता की माझा वाचनाचा त्रास कमी व्हावा। डोळे मिटले तरी ती जे काय वाचायची ते माझ्या कानावर पडायचं। माझा अभ्यास अखंडित चालू व्हावा हा तिचा हेतू होता। आणि तिच्या या शिकवणीमुळेच मी पदवीधर होण्यापूर्वीच भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात माझा समावेश सुद्धा झाला। मी वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांचे दौरे केले। त्यानंतर मी माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू झालो। भारतीय संघात जरी मी समाविष्ट झालो, प्रसिद्धी, काही प्रमाणात पैसा माझ्या भाग्यामध्ये आला, तरी त्यामुळे मी हुरळून गेलो का? नाही केलो। माझ्या शिक्षणाकडे मी दुर्लक्ष केलं का? नाही केलं। ते व्यवस्थित पूर्ण केलं। ते केवळ माझ्या आईच्या संस्कारामुळे। माझ्या आईला मी फलंदाजी करत असे तेव्हा कॉमेंट्री ऐकताना टेन्शन यायचं, त्यामुळं माझी सेंच्युरी पूर्ण झाल्यानंतरची ती माझ्या खेळाची कॉमेंट्री ऐकायची। त्या काळी टीव्ही नव्हता, त्यामुळे माझा खेळ कसोटी सामना पाहणं तिला शक्यच नव्हतं। 1995 साली माझी बेनिफिट मॅच खेळवली गेली। ती माझी एकमेव मॅच माझ्या आईने पाहिली आणि खूप एन्जॉय केला बरं तिनं। अहो, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, तो संघासाठी खेळायचा असतो। क्रिकेटमधील चढ उतार जसे आपण खेळाडू भावनेने घेतो ना, तसेच जीवनातले सुद्धा चढ उतार आपण सहजतेने घ्यावयाचे असतात। ही शिकवण माझ्या आईनंच मला दिली। ती माझ्या आयुष्यात मला सदैव उपयोगी पडली बरं, माझ्या क्रीडा जीवनातील असोत की वास्तव जीवनातील असोत। संयमाची परीक्षा घेणारे क्षण मी अगदी सहजपणे जगू शकलो। दोस्तानो, भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी जेव्हा माझी निवड झाली ना, तेव्हा देखील मी अत्यंत स्थिर वृत्तीनं तिचा स्वीकार केला होता। संघासाठी खेळ ही तिची शिकवण सुद्धा मी मैदानावर सदैव अनुसरली। आणि म्हणूनच मला वाटतं की माझ्या आयुष्यात मी भारतीय क्रिकेटसाठी काही करू शकलो। संघ भावनेचा हा प्रभाव
माझ्यावर एवढा झाला की आजही माझी क्रिकेटपटू म्हणून मला अनेक क्षेत्रे उपलब्ध असताना सुद्धा मी नवोदित क्रिकेटपटूंना प्रशिक्षित करण्यासारखं काहीसे नॉन गॅम्बलर्स असलेले क्षेत्र प्रयत्नपूर्वक निवडलं. तुम्हाला सांगतो, कृतज्ञता या आणखी एका मूल्याचा संस्कार माझ्या आईनं माझ्यावर लहानपणापासून केला होता. याच मूल्याच्या प्रेरणेतून मीही क्रिकेट अकादमी चालवतो. ज्या क्रिकेटने मला भरभरून सारं काही दिलं, त्या क्रिकेटसाठी आपण काहीतरी करावं. क्रिकेटच्या देशाच्या तसेच रसिकांच्या ऋणातून उतराई व्हावं या भावनेतून मीही अकादमी चालवतो. त्यातून मला जे समाधान मिळतं त्याचं मोल कोणत्याही पैशात करता येण्यासारखं नाही. आवडली ना गोष्ट?